बालमित्रांनो, माझ्या धनराज बनसोडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. पहा, या ठिकाणी बालभारती इयत्ता पहिली भाग एक, मराठी माध्यमासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकं या ठिकाणी आलेली आहेत. काही दिवसात लवकरात लवकर ती वाटप केली जातील. तर ही पाठ्यपुस्तक चार भागामध्ये आलेली आहेत. भाग एक, भाग दोन, भाग तीन आणि भाग चार, अशा भाग चार भागामध्ये ही पाठ्यपुस्तक आलेली आहेत. तर या पाठ्यपुस्तकाचं आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत सविस्तर. तर हे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने चित्र रचना या ठिकाणी केलेली आहे. मुलं काही अभ्यास करत आहेत, काही मातीकाम करणारी मुलगी दाखवलेली आहे, त्यानंतर गणितीय कृती करताना मुलगा आहे, चित्र करणारी एक मुलगी आहे पाहू शकता, इकडं अक्षर ओळख, आणि इथे या ठिकाणी विशेष करून पहा मुलगा मोबाईलवरती काहीतरी अभ्यास करतानाचा. या ठिकाणी सर्व बाबींचा विचार करून हे मुखपृष्ठ या ठिकाणी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी रचना केलेली आहेत. पहिलं बाल भारतीचं ह्या ठिकाणी तुम्ही जुनो लोगो पाहू शकता, अशा पद्धतीची चित्ररचना होती. त्यानंतर आता अशा पद्धतीने ही बालभारतीची मुखपृष्ठ पहिता पहिलीसाठी पाठ्यपुस्तक रचना आहे. याचं मूलपृष्ठ पाहूया, शेवटचा भाग. या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित रचना केलेली आहे पाहू शकता. झाडावरती घरटे आहेत, पक्षी, या ठिकाणी BCPT DFM या ठिकाणी अक्षर ओळख या ठिकाणी मुलगी करून दाखवते. वाचन म्हणजे स्वयं अध्ययनावर भर दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की मुलांना वृक्षांची आवड, त्यानंतर या ठिकाणी प्राणी मात्रावर सुद्धा दया, या सर्व बाबींचा विचार या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यातर्फे ही सर्व समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकं आपल्याकडे वाटप केली जातात. तर हे झालं मुखपृष्ठ आणि मूलपृष्ठ. या ठिकाणी आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. पाहू शकता या ठिकाणी बालभारती फ्रंट पेजवर जे आहेत ते अशा ठिकाणी सर्व उल्लेख या ठिकाणी केलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. संविधान या ठिकाणी छापले गेलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी त्यांनी हायलाईट केलेली आहे. बघा, भारताचे संविधान भाग चार, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी त्यांनी छापून दिलेली आहेत. आणि मुलांना एकदा तुम्ही नेमकी कोणती नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आहेत याचं आपण वाचन नंतर झालं पाहिजे. या ठिकाणी पाहू शकता अनुच्छेद 51 क, मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिकांचे हे कर्तव्य असले की त्याने हे सर्व या ठिकाणी आपण कर्तव्य वाचू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवर या ठिकाणी काय केलेलं आहे, राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा हे एकाच पानावर दिलेले आहेत. पूर्वी हे स्वतंत्र असायची, ते आता एकाच पेजवर या ठिकाणी आलेली आहेत. पुढचं बघूयात प्रस्तावना. तर सर्व शिक्षकांना विनंती की आपण या प्रस्तावनेचं वाचन आपण केलं पाहिजे आणि वाचन झालंच पाहिजे. पाहू शकता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विचार करून शिक्षणातील एकात्मिक दृष्टिकोनावर आधारित एकात्मिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती व अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. लर्न हाऊ टू लर्न व लाईफ लाँग लर्नर यावर या शैक्षणिक धोरणात भर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एकात्मिक शिक्षणावरही भर देण्यात आलेला आहे. आता इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती एकात्मिक स्वरूपात करण्यात आली असून भाषा, गणित, इंग्रजी आणि खेळू करू शिकू या विषयाचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे. आर्ट इंटिग्रेटेड आणि स्पोर्ट इंटिग्रेटेड दृष्टिकोनाचा विचारही पाठ्यपुस्तक करताना केलेला आहे आणि त्यासाठीच खेळू करू शिकू हा विषय यात सामावून घेतला आहे. बालकांचे वय
वर्ष 8 पर्यंत एकाच वेळी अनेक भाषा शिकण्याची क्षमता असते याचा विचार करून पाठ्यपुस्तक गरजेनुसार द्विभाषिक दृष्टिकोन स्वीकारण्यात आलेला आहे. आता हे सर्व तुम्ही बाबी वाचून घ्या कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यानंतर प्रस्तावना झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एकात्मिक पाठ्यपुस्तक इयत्ता पहिली अध्ययन निष्पत्ती प्रथम भाषा मराठी म्हणजे भाषा विषयाची अध्ययन निष्पत्ती काय असू शकतात ह्या सर्व बाबी त्यांनी व्यवस्थित या ठिकाणी मुद्देसूद के या ठिकाणी केलेलं आहे. पाहू शकता सर्व अध्ययन निष्पत्ती भाषा विषयाची या ठिकाणी पेज नंबर ह्याच्यावर केलेले आहे. त्यानंतर पुढे काय केलेलं आहे पहा, एकात्मिक पाठ्यपुस्तक इयत्ता पहिली अध्ययन निष्पत्ती गणिताची, मगाची भाषेची होती गणिताची आणि हे इंग्रजी भाषेसाठी, म्हणजे तिन्ही भाषेची अध्ययन निष्पत्ती ही प्रत्येक पाठ्यपुस्तकात त्यांनी छापली गेलेली आहेत त्या त्या पुस्तकानुसार. या ठिकाणी परत पाहू शकता घटक वाईज या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती दिलेली आहेत. पाहू शकता घटक आणि त्याच्या अध्ययन निष्पत्ती काय आहेत, खेळ करू शकू या विषयाची सुद्धा या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती दिलेली आहेत, म्हणजे सर्व बाबींचे या ठिकाणी. आता या पाठ्यपुस्तकाच्या या पेजवर हे नेमकी काय प्रतीक दिलेली आहेत पाहूयात. तर हे जे प्रतीक आहेत सर्व हे चित्र, तर हे पाठ्यपुस्तकामध्ये पुढे आहेत ते कुठे आहेत पाहूयात आपण. आता मी कुठलाही पेज काढतो, पाहू शकता हे पेज काढल्यानंतर बॉडी बॉडी पॉप पॉप या राईम्सच्या ठिकाणी तुम्ही हे लोगो पाहू शकता. त्यानंतर माझे कुटुंब ह्या ठिकाणी हा लोगो पाहू शकता. तर ह्या लोगोचा काय अर्थ आहे हे पाहू शकता. हे लोगो काय सांगतात हे लोगो, तर हे लोगो आपण कुठं शोधायचे आहे ह्याचं वाचन कसं करायचं तर या ठिकाणी पाहू शकता. तर चित्रकारसाठी ड्रॉ पिक्चर म्हणजे हे हा लोगो आला की समजायचं की चित्रकार हे त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे. रंगभर या ठिकाणी ब्रश आणि मुलगी असे दाखवले तर फिल द कलर्स, तर या ठिकाणी आपण सूचना समजून जायचं की हे आपल्याला रंग भरण्यासाठी सांगितलेलं आहे. गाणे गा सिंग अ सॉन्ग म्हणजे राईम्स असेल त्या ठिकाणी हे लोगो येणार. मैदानी खेळ हे सर्व तुम्ही लोगो पाहू शकता. हे लोगो पाठ्यपुस्तकात आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी मराठीमध्ये काही दिलेलं नसणार, फक्त लोगो दाखवलेलं असणार. म्हणजे काय करायचं आहे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी काय करायचं. तर ह्या प्रत्येक लोगोचे अर्थ या ठिकाणी पाहू शकतो. निरीक्षण कर, रंगभर, गाणे गा, नाही ते पेन पेन्सिल दिल्या तर लिही, राईट, मोज व सांग, अशा पद्धतीने सविस्तर असे दिलेले. अतिशय सुंदर असं पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे यावेळेस. तर या ठिकाणी पाहू शकता की अजून आपला अभ्यासक्रम सुरू होत आहे, अजून पेज नंबर आलेला नाही. या ठिकाणी पाहू शकता आता शेवटच्या भागामध्ये 21व्या शतकातील कौशल्य हे नवीनच पेज या ठिकाणी प्रत्येक पाठ्यपुस्तकात आलेलं आहे की काय नेमके 21व्या शतकातील कौशल्य आहेत. पाहू शकता अध्ययन कौशल्यावर आधारित आहेत, साक्षरता कौशल्य कोणती, जीवन कौशल्य, अशा पद्धतीने खूप सुंदर अशी या ठिकाणी चिकित्सक विचार करणारी सर्जनशीलता, सहकार्य, संप्रेषण म्हणजे सर्व बाबींचा या ठिकाणी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने केलेली आहे. पाहू शकता या पाठ्यपुस्तकासाठी ज्या ज्या तज्ज्ञ मार्गदर्शक असतील, शिक्षक असतील आपले, त्या सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो की अतिशय सुंदर रचना त्यांनी या ठिकाणी यावेळेस आपल्याला मुलांना चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास आणि या ठिकाणी आता प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात होणार आहे. पेज नंबर 1 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझी मी आणि माझे कुटुंब, मी अँड माय फॅमिली. आता हे द्विभाषिक बघा, या ठिकाणी मुलांना मी आणि माझे कुटुंब याची संकल्पना इंग्लिशमध्ये सुद्धा मुलांना मी अँड माय फॅमिली, तर अशा पद्धतीने आपण त्यांना संबोधित करायचं आहे. द्विभाषिक म्हणजे दोन्ही सेमी सेमी जे आपण म्हणत होतो ते या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने हे द्विभाषिकचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे. पाहू शकता या ठिकाणी मी आणि या ठिकाणी जे कृती करायची आहे ती मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं जे प्रतीकात्मक चित्र होती त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. मी मी आय मग हे तर आपण या ठिकाणी चित्र स्वतः काढतील, ह्याचा अर्थ असा होता की चित्र काढ आणि रंगभर, तर इथे चित्र काढायचं आहे व्यवस्थित. या ठिकाणी पहा पेन्सिल लिहिये याचा अर्थ लिही होतो, माझे नाव मग मुलगा स्वतःचं नाव लिहिल, इंग्लिशमध्ये पण लिहिल, द्विभाषिक, ठीक आहे. आणि पुढचं असं बोटांचे ठसे उमटूया, मुलांनी प्रत्यक्ष या ठिकाणी कृती करायची आहे, विविध रंगामध्ये बोटांचे ठसे घेऊन अशा पद्धतीने चित्र काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याच्यातून आपल्याला या
नेमकं काय का सांगायचं आहे तर तुम्ही पाहू शकता. चित्रातील बोटांच्या ठसांचे निरीक्षण करणे, बोटांचे ठसे उमटवायचे आहेत कशा पद्धतीने हे या ठिकाणी चित्र काढले ते पाहायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, आणि ठशापासून विविध आकारांची चित्रनिर्मिती करायची आहे, रंगांची ओळखसुद्धा या ठिकाणी होणार आहे. तर ह्या सर्व बाबी खूप खूप सुंदर या अशा पाठ्यपुस्तकातून दिलेले आहेत. आता दुसरा भाग बघूया, पेज नंबर 4 वरती काय दिलेलं आहे, छोटेसे बहीण भाऊ. ही सुंदर अशी कविता आहे, हां तुम्ही पाहू शकता, कविता मुलांकडून म्हणून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की चला शिकूयामध्ये काय आहे, तर साभिनय व तालासुरात गीत गायन करायचं आहे आणि गाण्याचा आनंद घ्यायचा आहे. तर ह्या कृती आपण मुलांना करून घ्यायच्या. पुढचा भाग पाहूयात, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझी दिनचर्या, मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे, माय डेली रुटीन. ठीक आहे, मग माझी दिनचर्या कशी असेल तर मुलगा स्वतः कल्पना करेल की माझी खरंच दिनचर्या कशी आहे. सूर्योदयापर्यंत मी उठतो का, उठणे, त्यानंतर प्रातिविधी, दात घासणे, आंघोळ करणे. तर त्याला इंग्लिशमध्ये बघा, आय वेक अप बिफोर सनराईज, म्हणजे मी सूर्योदयापूर्वी उठतो. प्रातिविधी, आय गो टू द टॉयलेट. दात घासणे, आय ब्रश माय टीथ. आंघोळ करणे, आय टेक अ बाथ. स्वच्छ कपडे घालणे, आय वेअर क्लीन क्लॉथ्स. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की प्रत्येक ॲक्शन जीव आहेत त्या ॲक्शनला या ठिकाणी मराठीमध्ये न, आणि जेवण करणे आय इट, मुलगा सहज आता म्हणू शकेल की मी जेवण केलं आहे आय इट. हां ठीक आहे, शाळेत जाणे आय गो टू द स्कूल, मी दररोज शाळेत जातो. मग मुलगा म्हणजे या ठिकाणी द्विभाषिकचा खूप मुलांना फायदा होणार आहे. तर या ठिकाणी बघता अभ्यास करणे, मुलगा म्हणेल मी आय स्टडी, मी अभ्यास करत आहे. किंवा घरची कामे करणे, आय डू हाऊस वर्क. आणि सहज मुलगा आता या ठिकाणी पाहू शकता झोपण्याची कृती आहे, तर आय स्लीप, आय गो टू स्लीप. असा सहज मुलगा विचार करून तो आता इंग्रजी बोलायला लागणार आहे. चला शिकूया, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चित्रनिरीक्षणातून कृतिशील दिनचर्या समजून घ्यायची आहे. दिनचर्याविषयी गप्पा मारायची आपल्या मित्रांसोबत, योग्य दिनचर्या आचरणात आणायची आहे. हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं, म्हणजे सर्व विषयांचा विचार करून या पुस्तकाची तुम्ही पाहू शकता. तर पुढे आता जरा व्हिडिओ मोठा होईल यासाठी मी जरा फास्ट घेत आहे. स्वच्छतेविषयी कोण मदत करते, तर हु हेल्प्स टू क्लीन. तर हे पण आपण बाबी मुलांपर्यंत व्यवस्थित समजावून सांगणे. या ठिकाणी चित्रांची नावे इंग्रजीमध्ये पण घ्यायची आहेत, मराठीमध्ये आपण सांगू शकतो. त्यानंतर चांगल्या सवय कोणती आहेत, या ठिकाणी बघा, ग्रीन म्हणजे चांगले आणि रेड म्हणजे कसे आहेत, धोकादायक. मग तुम्ही तिथं तुम्हाला कोणत्या चांगल्या सवय आहेत, कशा आहेत बघा. या ठिकाणी मुलगी झाड उप काढून टाकत आहेत, तर या ठिकाणी ग्रीन येणार का रेड, तर मुलगा सांगेल की हे रेड आहे, चुकीचं आहे. या ठिकाणी प्लांटिनेशन झाड लावली गेली पाहिजे, त्या ठिकाणी हे ग्रीन येणार. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की मग कोणत्याही 5 चांगल्या सवय इथे काय म्हणते रिवराईज बघा, कोणत्याही 5 चांगल्या सवय सांग ज्या तू आतापर्यंत केल्या नाहीस. चला शिकूया, चित्रांचे निरीक्षण करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे, चांगल्या सवय अंगी बाळगायच्या आहे. तर अतिशय सुंदर असा हा या ठिकाणी पहिलीचा आपण अभ्यासक्रम ही भाग एक पाठ्यपुस्तक पाहत आहोत. सर्व आलेले आहेत, इंग्रजीचा भाग समाविष्ट आहे, मराठी आहे, चला शिकूया ते सुद्धा आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आता शरीर अवयवांची, या ठिकाणी शरीरांची बॉडी पार्ट्स सर्व या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी, म्हणून मुलांना महत्त्वाची बॉडी पार्ट्स ओळखता येणार आहेत, सांगता येणार आहेत. त्या ज्ञानेंद्रिय ओळखायचे आहेत, म्हणजे या ठिकाणी बघा विज्ञानातसुद्धा, म्हणजे समाजशास्त्र आपला विज्ञानाचा सुद्धा भाग या ठिकाणी आलेला आहे. मुलं बरोबर ओळखतील या ठिकाणी सर्व भाग अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला. तर इंग्रजी भाग आलेला आहे, राईम्स म्हणून घ्यायचे आहेत म्हणा हे, ठीक आहे. लिसन, लुक, लिसन अँड से, पहा, ऐक आणि म्हण, म्हणजे आपल्या शरीर बॉडी पार्ट्स या ठिकाणी म्हणून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आता पहा, माझे कुटुंब पहिल्या मागच्या वर्षी जे मराठी पुस्तक होतं बालभारतीचं, त्यात पाहू शकता यामध्ये सुद्धा डायरेक्ट त्यांनी आता ओळख करून दिलेली आहे प्रत्यक्षात, की वडिलांना काय म्हणायचं आहे, काकांना काय म्हणायचं आहे, आजोबांना काय म्हणायचं आहे, आजीला काय म्हणायचं आहे, भाऊ असेल, बहीण असेल, तर हे कुटुंब म्हणजे काय, सर्व संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही 10वी या ठिकाणी पाठ्यपुस्तकाची रचना पाहू शकता. प्रत्येक पेज तुम्हाला गणितासुद्धा भाग या ठिकाणी मी म्हटलेला आहे बघा, मागे आणि पुढे, ठीक आहे, एक आणि जास्त, म्हणजे एकवचन आणि क्वचन, वन अँड मेनी, ह्या सुद्धा संकल्पना मला सहज करते, अतिशय सुंदर आणि सोपा या ठिकाणी
भाग पहा, आता प्रत्यक्षात लिखाणावर जेव्हा सुरुवात होणार, अक्षरांची ओळख झाल्यानंतर हे स्ट्रेट लाईन, क्रॉस लाईन, हे सर्व गोष्टी, मूळ सर्कल, ठीक आहे, उकार असेल, वेलांटी असेल, यासाठी हे उपयोगी येणार प्रत्यक्ष कृती करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी डॉट्स पण दिलेले आहेत. पहा त्यानंतर लाईट ऑल ओव्हर द हाऊस, घरभर प्रकाश, ह्या बोधात्मक गोष्टीतून सुद्धा मुलांना बोध देण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी क ची ओळख, त्यानंतर मो ची ओळख कशा पद्धतीने असणार आहे, काही भाग अतिशय सुंदर असं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, कान्याची ओळख असेल, त्यानंतर गणिताबद्दल भाग या ठिकाणी आलेले आहे. फक्त पाठ्यपुस्तक पहा तुम्ही, उत्सुकता असेल तुम्हाला की हे पाठ्यपुस्तक नेमके कसे असणार आहेत, तर हे फक्त पहिलीचे. आपण दुसऱ्या भागाचं सुद्धा विश्लेषण उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, मुलांपर्यंत व्हिडिओ पाठवा, कारण आता पहिलीचा पूर्ण अभ्यासक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, शैक्षणिक ग्रुपला या व्हिडिओ शेअर करा, मुलं पाहतील की कशा पद्धतीने सर्व अभ्यासक्रम नवीन पहिलीसाठी द्विभाषिक जे आपण म्हणत होतो ते प्रत्यक्षात कशा पद्धतीने स्वीकारलं गेलेलं आहे. आणि अतिशय सुंदर, खूप छान पद्धतीने बाह्य ठिकाणी मराठी अंकाची ओळख आहे, इंग्रजी अंकाची ओळख आहे, म्हणजे सेमी आणि मराठी ह्यातला तफावत मुलांना नक्की आता समजणार आहे. ठीक आहे, अभ्यास करतील मुलगा, पहा, काउंट करतील, मोजतील, ती लिहितील, आणि सर्व या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं मुलं पालन करते आणि मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये आवड निर्माण होणार आहे. शेवटी पहा, सर्व बाबींचा विचार या ठिकाणी करून अतिशय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण शब्दकोडे म्हणजे सॉल्व द वर्ड पझल्स, शाब्दिक कोडे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रामधून. म्हणजे सर्व बाबींचा विचार केलेला आहे, मनोरंजकता असेल, मुलांना स्वयंअध्ययन असेल, कुठल्या प्रकारचं मुलांना कंटाळवाणं असं वाटणार नाही असा हा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यांनी पाठ्यपुस्तकाची या निर्मिती केलेली आहे. आणि शेवटी पाहूया आता आपण की काय करायचं आहे, डू ॲज, हे करा आणि हे कोणतं करायचं आणि काय करायचं नाही. बघा, डोंट फाईट, भांडणं करू नका, डोंट पुश, ढकलू नका, म्हणजे ह्या सर्व कृतीतून मुलं नक्कीच हे चांगल्या पद्धतीने त्यांना सवय लागणार आहेत. आणि तू तर काय करशील, म्हणजे उपयोजनात्मक सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. दे व्हॉट विल यू डू, जे तू काय करशील. पहा या ठिकाणी तिची आई खूप साऱ्या भाजीपाल्याच्या पिशव्या दोन घेऊन आलेली आहे आणि मुलगा असं थिंकिंग, विचार करताना दाखवला, जे आता मोबाईल आहे, म्हणजे तो खेळत बसला असेल मोबाईल, तर आई विचारत आहे, म्हणजे विचार करत आहे की तू काय करशील नेमकं, मग आता मोबाईल खेळतच बसणार का आईला मदत करणार, तर हा प्रश्न त्याला विचारलेला आहे, तो त्याच्या पद्धतीने सांगेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक कुत्र्याचं पिल्लू किंवा एक प्राणी पाण्यात पडलेलं आहे, एक मुलगी धावत आलेली आहे, म्हणजे त्यावेळेस तू काय करेल. तर चित्र निरीक्षणातून आदर आणि जबाबदारीची जाणीव या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काळजी पण घेतली पाहिजे, आदर आणि आपली जबाबदारी काय आहे याची पण जाणीव मुलांना झाली पाहिजे. तर पालक असतील, शिक्षक बंधू असतील आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच हे पाठ्यपुस्तक तुम्हाला आवडतील. तर परत एकदा पहा, एकात्मिक व द्विभाषिक यशी बालभारती इयत्ता पहिली भाग एक आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि इथून पुढचे होणारे सुद्धा भाग एक, भाग दोन, भाग तीन आणि चार अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर मुलांना आपला हे व्हिडिओ पाठवा आणि परत परत इयत्ता पहिलीसाठी वाचन असेल किंवा या पाठ्यपुस्तकातला जो भाग होणार आहे तो व्हिडिओ निर्मितीत व्हिडिओ स्वरूपात येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी आपली रजा घेतो, धन्यवाद, बाय.